अखेरचे आमदार फोडण्याची जी काही चर्चा बाहेर कुठली सुरू आहे, राष्ट्रवादीच्या वतीने सांगणारे काँग्रेसच्या वतीने यात काहीच तथ्य नाहीये. कसं आहे, कारण असताना सरकारला काम करू द्यायचं नाही आणि बाहेर अशा प्रकारच्या अफवापासून काहीतरी अस्थिर सरकार हे दाखवण्याचा प्रयत्न ही विरोधी पक्षाच्या माध्यमातून प्रामुख्याने भाजपच्या वतीने सुरू आहे असं माझा थेट आरोप आहे. कारण की जो प्रयोग राजस्थानमध्ये सुरू झाला किंवा अन्य राज्यात सुरू केला तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काही प्रयोग करावा असा प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्या सुदैवाने त्याच्या दुर्दैवाने असं काही होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाला मानणारे, तिन्ही पक्षाचे आणि इतर जे सहकारी सदस्य आहेत त्या सर्वांचं बिलकुल पूर्णपणे एकजूट आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वेगळं काही घडण्याची सुतराम शक्यता नाही.